अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील रवळगाव येथील चिंतामणी परिसरात मोठ्या उत्साहात अनेक तरुणांनी एकत्र येत नागर फाउंडेशनच्या वतीने 101 वृक्षांची लागवड करून त्या झाडांचे संवर्धन करण्याचा निर्धार घेतला आहे. गेली 1.5 वर्ष झालं पूर्ण जग कोरोना महामारीला सामोरे जात आहे आणि त्याच कारणामुळे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. भविष्यात ऑक्सिजनची कमतरता भासू नये तसेच वातावरण शुद्ध राहावे या हेतूने अनेक तरुण एकत्र येऊन वृक्षारोपण हा उपक्रम राबवून अनेकांपुढे आदर्श निर्माण केला जातो. या वृक्षारोपण मध्ये जांभूळ, वड, पिंपळ, करंजी, चिंच इत्यादी झाडांची लागवड करण्यात आली. या उपक्रमात विश्वास बीज ग्रुप अहमदनगर, श्रीकृष्ण टीम, वृक्ष देवता महिला ग्रुप कासार, वृक्ष देवता मित्रनवा ग्रुप पिंपळा, वृक्ष संवर्धन समिती रांजणी असे अनेक निसर्गप्रेमी एकत्र येत हा उपक्रम राबवण्यात आला. या वृक्षारोपणामुळे भविष्यात चिंतामणी मंदिर परिसरात रावळगाव एक पर्यटन स्थळ होईल असे प्रतिपादन औद्योगिक सुरक्षा डायरेक्टर स्वप्नील देशमुख यांनी दिले. यावेळी वृक्षमित्र चैतन्य, अजय राणे, कराळे, रसाळ, श्रीनिवास खर्डे, विष्णू बनसोडे, सोनार, रवींद्र गोरे तसेच महिला वृक्षप्रेमीही उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर.